भारतीय विद्यापीठ महासंघ अर्थात AIU आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं तिसऱ्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ कव्वाली स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. देशभरातील 8 राज्यांमधील विद्यापीठांचा या स्पर्धेत सहभाग आहे. संगीतप्रेमी कोल्हापूरकरांनी या स्पर्धेला पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद दिला. भारतीय विद्यापीठ महासंघ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचं उद्घाटन कुलगुरू डॉ देवानंद शिंदे आणि AIU चे सहसचिव डॉ सॅमसन डेव्हिड यांच्या हस्ते करण्यात आलं. कोल्हापूरला तशी लावणी आणि पोवाड्याची परंपरा आहे, परंतु या परिसरातल्या विद्यार्थ्यांमध्ये कव्वालीबद्दलचंही प्रेम जागृत व्हावं या उद्देशानं ही स्पर्धा महत्वाची ठरणार असल्याचं कुलगुरू डॉ देवानंद शिंदे आणि डॉ सॅमसन डेव्हिड यांनी सांगितलं. शिवाजी विद्यापीठ आणि पश्चिम महाराष्ट्र इथे लावणी आणि पोवाड्याचं कल्चर असलेले ठिकाण आहे. त्याचा एक बाज आहे, त्याचं एक विशेष पद्धती आहे. असं होत असताना शिवाजी विद्यापीठामध्ये कव्वाली स्पर्धेचं आयोजन करणं हे विशेष गोष्ट आहे. या माध्यमातून मला असं वाटतं की एक नवीन सांस्कृतिक क्षेत्र ह्या येथील विद्यार्थ्यांना मिळत आहे. पिछले साल भी बंबई युनिव्हर्सिटी के अंदर जब ये कव्वाली का फेस्टिवल हुआ था तो शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर मैं चश्मदीद था उस वक्त मैंने देखा कि उन्होंने जो रंग की कव्वाली गाई उसमें ये नंबर 1 पूरे भारत में आए. तो ये शिवाजी यूनिवर्सिटी कोल्हापुर ने एक बहुत बड़ा रिकॉर्ड बनाया और इस वक्त जबकि आज ये इफ्तिताह हुआ है, इनॉग्रेशन हुई है इस हमारे कव्वाली कंपटीशन की, पूरे देश से टीमें आई हैं. पहिल्या दिवशी राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या संघांनी कव्वाली सादर करून उपस्थित करवीरकरांची मन जिंकली. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत स्पर्धकांनीही उत्साहानं सहभाग घेतलाय. बाईट स्पर्धक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी संगीतप्रेमी कोल्हापूरकरांनी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला. हमको 15 मिनट के ड्यूरेशन में दो कव्वाली प्रेजेंट करनी थी और पहली कव्वाली जो है वो परंपरागत उस्ताद फतेह अली खान, नुसरत फतेह अली खान साहब की कव्वाली है जो हमने पेश की. सादगी तो हमारी जरा देखिए. और दूसरी हमारी परंपरागत देशभक्ति पर कव्वाली महफिल हमारी एक है, महफिल के टुकड़े मत करो, ये पेश की. तो पहली कव्वाली हमने मूलतः राग पहाड़ी में और दूसरी कव्वाली हमने मूलतः राग तोड़ी में लोगों के सामने प्रस्तुत की.